नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ईरा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गणित या विषयातील महत्त्वाचा टॉपिक मूळ संख्या याविषयी माहिती बघणार आहोत. मूळ संख्या हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. गणिताप्रमाणेच बुद्धिमत्तेमध्येही त्याचं खूप महत्त्व आहे. मूळ संख्या लक्षात ठेवण्यासाठी मूळ संख्या किती आहेत, कोणत्या आहेत आणि त्या कशा लक्षात ठेवायच्या यासाठी एक छोटासा शॉर्टकट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला पाहूया आपण आजचा मूळ संख्या हा टॉपिक. तर मित्रांनो, मूळ संख्या किती आहेत? एक ते शंभरपैकी एक ते शंभरमध्ये एकूण एक ते शंभरपर्यंतच्या अंकामध्ये मूळ संख्या आहेत एकूण 25. पंचवीस आहेत आणि त्या कोणकोणत्या आहेत? एक ते दहामध्ये 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50. त्याचप्रमाणे ५१ ते ६० 61 ते ७० 71 ते ८० 81 ते ९० आणि शेवटचं 91 ते १०० आता आपण हे टप्प्याटप्प्याने मूळ संख्या पाहणार आहोत. लक्षात ठेवण्यासाठी सोप्या जाव्यात म्हणून यासाठी आपण हा शॉर्टकट वापरणार आहोत. शॉर्टकट म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त एक मोबाईल नंबरप्रमाणे एक नंबर लक्षात ठेवायचा आहे. तो नंबर लक्षात ठेवला की कुठलीही मूळ संख्या पटकन लक्षात येऊ शकते. एक ते कोणीही तुम्हाला विचारलं 1 ते 10 पर्यंत मूळ संख्या किती आणि कोणत्या, तुम्हाला पटकन लक्षात आलं पाहिजे आणि मूळ संख्या पटकन सांगता आल्या पाहिजे. आणि लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपी ट्रिक्स आहे. तर 1 ते 10 मध्ये कोणत्या मूळ संख्या आहेत आणि त्या किती आहेत? तर 1 ते 10 मध्ये 4, 4, 2, 2, 3, 2, 2, 3, 2, 1 या आहेत मूळ संख्या. किती आहेत तो अंक. आता 1 ते 10 मध्ये 4 मूळ संख्या आहेत, त्या कोणकोणत्या? 2, 3, 5 आणि 7. 11 ते 20 मध्ये 11, 13, 17 आणि 19. तसेच 21 ते 30 मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? 2च आहेत, त्या कोणत्या? 23 आणि 29. 31 ते 40 मध्ये 2च मूळ संख्या आहेत, त्या कोणत्या? 31 आणि 37. त्याचप्रमाणे 41 ते 50 मध्ये 3 मूळ संख्या आहेत, त्या कोणत्या? 41, 43 आणि 47. त्याचप्रमाणे 51 ते 60 मध्ये 2 मूळ संख्या आहेत, 53 आणि 59. 60 ते 70 मध्ये 2 मूळ संख्या आहेत, त्या आहेत 61 आणि 67.
त्याचप्रमाणे 71 ते 80, 71 ते 80 मध्ये किती मूळ संख्या आहेत, त्या आहेत 3। कोणकोणत्या? 71, 73 आणि 89। 81 ते 90 मध्ये 2 मूळ संख्या आहेत, त्या कोणत्या? 83 आणि 89। आणि 90 ते 100 मध्ये 1च मूळ संख्या आहे आणि ती आहे 97। तर मित्रांनो, तुम्ही म्हणता हे काय लिहून ठेवले सगळ्या मूळ संख्या, तर आपल्याला लिहावंच लागल्यात। पण ह्या मूळ संख्या लक्षात ठेवण्यासाठी फक्त एकच मोबाईल नंबर आपल्याला, मोबाईल नंबरप्रमाणे एकच नंबर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि तो आहे 4 4 2 2 3 2 2 3 2 1। आणि तो लक्षात ठेवायला पण खूप सोपं आहे। सगळ्यांनी फक्त 2 ते 3 वेळा एकदा तो मोबाईल नंबर बोलला की सगळ्यांचा तो कायमस्वरूपी आपल्या लक्षात ठेवण्यासाठी आपण एकदा त्याला रिव्हिजन केल्याप्रमाणे म्हणूया 2-3 वेळा। 4 4 2 2 3 2 2 3 2 1। टोनिंगमध्ये म्हटल्यानंतर आपल्याला ते जरा पाठांतर करायला किंवा लक्षात ठेवायला अगदी सोपं जातं। 4 4 2 2 3 2 2 3 2 1। तर सगळ्यांना ही ट्रिक्स आवडलीच असेल। आणि आता कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याला गणित हा विषय, मूळ संख्या हा टॉपिक असतोच, आणि त्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी अगदी सोपा हा नंबर लक्षात ठेवला की सर्व मूळ संख्या आपोआप आपल्या लक्षात राहतात। आपल्याला हा टॉपिक लक्षात ठेवायला खूप सोपा वाटला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन टॉपिकच्या शॉर्टकट्स तुम्हाला बघायच्या असतील तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।